दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या सातपूर MIDC मध्ये कोट्यवधी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केलाय। सत्ताधारी पक्षाचे आमदार सुहास कांदे यांनीच हा आरोप केल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे। एकाच विकासकाला अर्ध्या किमतीत 21 प्लॉट विकण्यात आल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे। काय म्हणाले आमदार सुहास कांदे पाहूयात। असे 21 प्लॉट विकले अध्यक्ष महोदय, आणि ते प्लॉट खरे बाजार भावाने 35 ते 40 हजार रुपये प्रमाणे विकले अध्यक्ष महोदय। म्हणजे अध्यक्ष महोदय, ह्या नाशिकवाल्यांना, आमच्या MIDC वाल्यांना, आमच्या गोरगरीब मराठी माणसाला प्लॉट मिळत नाही। आम्ही प्लॉट शोधायचे, तिथे गवळी म्हणून अधिकारी बसलेला आहे, तो प्लॉट देत नाही। आणि एकाच विकासकाला 21 कंपन्या विकल्या अध्यक्ष महोदय, काय प्रेम आहे। तो काय या सरकारचा जावई आहे तो विकासक? 21 कंपन्यांचे प्लॉट त्याला द्यायचे। दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार असून सुद्धा विकासक सरकारचा घरचा जावई आहे का असा प्रश्न आमदार सुहास कांदे यांनी विचारल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला असल्याचं बोललं जात आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।